डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचे योगदान डॉ बाबासाहेब आंबेडकर हे कुशाग्र बुद्धिमत्ता असलेले व्यक्तिमत्व होते ते मसुदा समितीचे अध्यक्ष होते मसुदा समितीच्या अध्यक्षपदी निवड झालेल्या डॉ बाबासाहेब आंबेडकरांनी विविध देशाच्या संविधानाचा अभ्यास व चिंतन करून भारतीय संविधानाचा मसुदा तयार केला हा मसुदा संविधान सभेत मांडून त्यावर विचारलेल्या प्रश्नांची उत्तरे दिली संविधान सभेने सुचवलेल्या सूचनांप्रमाणे मसुद्यात बदल केले संविधानातील प्रत्येक तरतूद निर्दोष तयार करून अंतिम मसुदा संविधान सभेला सादर केला ही सर्व कामे डॉ बाबासाहेब आंबेडकरांनी केल्यामुळे त्यांना भारतीय संविधानाचे शिल्पकार असे म्हणतात संपूर्ण संविधान लिहून पूर्ण झाल्यानंतर सव्वीस नोव्हेंबर एकोणीसशे एकोणपन्नास रोजी मसुदा समितीने तयार केलेले संविधान भारतीय संविधान सभेला सादर केले याच दिवशी संविधान सभेने या संविधानाला मान्यता दिली म्हणून सव्वीस नोव्हेंबर एकोणीसशे एकोणपन्नास हा दिवस संविधान दिवस म्हणून साजरा करतात सव्वीस जानेवारी एकोणीसशे पन्नास रोजी संविधानातील तरतुदींनुसार देशाचा कारभार चालवणे सुरू केले या दिवसापासून भारताचे प्रजासत्ताक अस्तित्वात आले म्हणून सव्वीस जानेवारी हा दिवस आपण प्रजासत्ताक दिन म्हणून साजरा करतो मुलांनो तुम्हाला हे माहीत असायला हवे की डॉ बाबासाहेब आंबेडकरांचा जसा भारतीय राज्यघटनेमध्ये मोलाचा सहभाग होता तसेच इतर अनेक क्षेत्रात त्यांनी मोठे कार्य केले आहे ते थोर विचारवंत होते मागासवर्गीयांचा विकास करण्यासाठी त्यांना माणूसपणाची वागणूक मिळावी म्हणून त्यांनी आजन्म लढा दिला तसेच जलव्यवस्थापन परराष्ट्र संबंध राष्ट्रीय सुरक्षा पत्रकारिता अर्थकारण सामाजिक न्याय अशा विविध क्षेत्रातही ते त्यांचे योगदान आहे